परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होत नसून दररोज वाढत चालली आहे मंगळवारी दिनांक तीस रोजी तब्बल तीनशे एकोणऐंशी रुग्ण आढळले आहेत मागील काही दिवसांपासून परभणी जिल्हा डेंजर झाला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे जिल्ह्यात आर टी पी सी आर चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत परंतु त्यांचे अहवाल हे आठ ते दहा दिवसांनी येत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे यापूर्वी जिल्ह्यात रविवारी सहाशे चौऱ्याऐंशी रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे त्यानंतर सोमवारी तीनशे ब्याण्णव रुग्ण आढळले होते तर मंगळवारी पुन्हा तीनशे एकोणऐंशी रुग्ण आढळले असून भीती वाढली आहे तर दिवसभरात एवढ्या नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोनशे पंधरा रुग्णांना उपचारानंतर सुट्टी मिळाली आहे आतापर्यंत जिल्ह्यात तेरा हजार नऊशे एकोणसाठ रुग्ण आढळले असून त्यातील अकरा हजार तीनशे पंचावन्न रुग्णांना उपचारानंतर सुट्टी मिळाली आहे तर चारशे आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे आता यंदाच्या वर्षातील पहिला लॉकडाऊन एकतीस मार्च रोजीपर्यंत संपत असून पुन्हा प्रशासन कोणते निर्बंध लावते याकडे लक्ष लागले आहे न्यूज अँकर अनामिका